मिरजेत शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे महाराणा प्रताप चौकात दहन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. कर्नाटक बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवारी विटंबना केली होती. त्याचे पडसाद शनिवारी मिरजेत उमटले. महाराणा प्रताप चौकात मिरज शहर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. मिरज शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. काल बेंगलोर मध्ये आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची त्यांनी विटंबना केलेली आहे, त्याचा सर्वप्रथम शिवसेना मिरज शहराच्या वतीनं निषेध करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी जर असा अत्याचार जर आपल्या महाराजांच्यावर जर त्यांनी जर करणार असेल तर या कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी बसायचा त्यांचा कुठलाही अधिकार नाही आहे. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने आत्ताच म्हटलेलं आहे की असं बारीक सारीक गोष्टी होत राहतात, परंतु त्या कर्नाटक सरकारला माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे, म्हणून काल जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधार्थ म्हणून मिरज शहरामध्ये पूर्ण कडकडीत आम्ही बंद करून त्यांचा कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि तसंच त्यांनी जी विटंबना केलेली आहे त्याच्या निषेधात कर्नाटक सरकारचा आम्ही त्यांचा पुतळा दहन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्ही अभिषेक करून दुग्ध अभिषेक घालून त्या कर्नाटक सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे.